सोलापूर पुणे महामार्गावरील स्वामी चिंचोली तालुका दौंड हद्दीतील दंतकला महाविद्यालयाजवळ मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी सेलेरो कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका नववधूचा समावेश असून मंगळवारी सकाळी 7:30 वाजण्याचा सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. मृतामध्ये बुबासाहेब दत्तात्रय धेंडे वय वर्ष 48 राहणार ज्योतिबाची वडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर, राजू बबुनरावन मस्के वय वर्ष 52 राहणार अजिंठानगर पिंपरी चिंचोड आणि नववधू राजा अजय मस्के वय वर्ष 22 राहणार अजिंठानगर पिंपरी चिंचोड यांचा समावेश आहे. या दुर्घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पुण्यातून कामानिमित्त स्थानिक असणारे मस्के कुटुंबीय पुण्यावरून सोलापूरला आजारी अज्जीला भेटण्यासाठी सेलेरो कार क्रमांक MH12LG60 या कारमधून निघाली होती. त्यांची कार स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीतील दंतकला महाविद्यालयाजवळ आली असता सोलापूरकडे निघालेला मालवाहू ट्रक क्रमांक MH09CA3662 पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की या अपघातात बुबासाहेब दत्तात्रय धेंडे, राजू बबुनराव मस्के आणि राधा अजय मस्के यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये राजू मस्के हे राधा मस्के यांचे सासरे असून या दुर्घटनेत नववधू राधा मस्के हिचा पती अजय राजू मस्के वय वर्ष 26 आणि काजल राजू मस्के वय वर्ष 23 दोघे राहणार अजिंठानगर पिंपरी चिंचोड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान राधा व अजय यांचा मागील महिन्यातच विवाह झाला होता. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आपलुकीची सेवा या रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले. या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.